महाराष्ट्र के भंडारा गोंदिया की टिकट कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष द्वारा बेची गई है। कांग्रेस के पूर्व विधायक सेवक भाव वाघाए का आरोप, भंडारा गोंदिया में कांग्रेस की सीट किसी और को मिलने से हालत खराब। कांग्रेस की सीट बचाने पूर्व विधायक ने भरा निर्दलीय नामांकन। सेवक भाव का कहना है कि समय देखकर मेरी टिकट कटी है, कांग्रेस को बचाने के लिए मुझे लड़ना है। हाल फिलहाल में अभी हमारे कांग्रेस के पूर्व विधायक ने भाजपा में ज्वाइनिंग की है। लोगों की अपेक्षाएं कि अब मैं चुनाव में खड़ा रहूं। नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कर दी जानकारी, आए जान लेते हैं पूरी खबर। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचा नेता म्हणून काँग्रेस पक्षाचं एक काम भरलेलं आहे। अखेरपर्यंत तिकीटचं चाललं, परंतु काँग्रेसचे आमच्या गटाचे नेते अशोकराव चव्हाण हे ते बीजेपीकडे गेले आणि आमचं जिल्ह्याचं राजकारण आम्हाला अडवायचं। नाना पटोले ज्यांना 1998 मी आमदार केलं, माझा तो माझ्या मागेही तो काम करत होता, माझ्यासोबत काम करत होता। त्याला काय रीती तरी ते वेळेवर ते एक नवीन मुलगा जो काही काँग्रेस नेतावर माझ्या विरोधात तो 14 लढला आणि त्याला फक्त त्या मतदारसंघात शिवसेनेच्या नॅशनल पार्टीवर लढला, 2100 मतं मिळाली, 21 मतं मिळाली ऑन रेकॉर्ड। अशा माणसाने कधी काँग्रेसचा दुपट्टा खांद्याला घेतला नाही, अशा माणसाचा त्याने तिकीट दिलेली आहे। म्हणजेच भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याकरता त्यांनी केलेले प्रयत्न, त्याच्यापूर्वी हे काम आमच्या जिल्ह्यात चाललं आहे। तर मी आता असा होतो की काँग्रेस मी उभी केली आहे त्या जिल्ह्यात, बीजेपीच्या विरोधात, राष्ट्रवादीच्या विरोधात। प्रफुल्ल पटेलशी आम्ही लढलो, बीजेपीशी लढलो, परंतु काँग्रेस आम्ही जिवंत ठेवली। पटोलेंनी भारतीय जनता पार्टीत गेले, खासदार झाले, आमदार झाले, परंतु त्यांना काँग्रेस वाढवण्यामध्ये जे आमचं मे संघटनामध्ये आम्ही जे काम केलं, काँग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी, सगळ्या गोष्टी करत असताना 5 जिल्ह्याचा नागपूरचा सुद्धा महापौर मी केला। तर अशा परिस्थितीमध्ये आज तिकीट होऊन मी 2 लाखाचा विनर कॅन्डिडेट असताना, मोठा नेता असताना, तिकीट कापणं आणि सांगणं की तुम्ही पक्षात नाही, जिल्हा परिषदच्या वेळेला मी मागच्या वेळेला लढलो होतो विधानसभा, माझी तिकीट झाली होती, ती अन्य वेळेवर अहमद पटेलला लढली होती, मला मिळाली होती, पण ती नंतर वेळेवर कापली होती। पण आगाराखात त्यावेळेस मी लढलो, त्यावेळेनंतर 37 सीटांमध्येसुद्धा मिळाली आणि त्याच्यामध्ये यांचा 3000 जिंकले। तो राग असेल मला जिल्हा परिषद बघा, पालकमंत्री कदम विश्वजित कदम मला आणला खूप, नंतर मी आंध्राचा इन्चार्ज झालो, तेलंगणाचा इन्चार्ज झालो, तिथं होतो। अरे सगळ्याचा तो पक्षात नाही म्हणतो, असा भुलभुले फुलेसारखा बोलतो आहे। प्रांताध्यक्ष आहे, प्रांताध्यक्षाला लिमिट असते काय बोलायची, कोण मी जिल्हा परिषद बसून दिली सगळं केलं, तो त्याला जर माझी भीती असेल, मी तर एकच कार्यकर्ता आहे आणि मी इथे मात्र दिली आहे यावेळेलासुद्धा। आता जर मी आता मी काँग्रेस वाचवण्याकरता कदाचित लढावं लागलं, तर काँग्रेस वाचवण्याकरता मला लढावं लागेल। तो मुलगा गेले ना, त्याचं सीट गेली का 100%, हे लोकांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे। जनतेच आणि तिकीटमध्ये मोठ्या प्रमाणात काय व्यवहार झाला तुम्हाला ते लोकांनी चर्चा, त्याला माझ्या याच बाबतीत बोलायला जाईल अशी चर्चा सगळीकडे आहे की ही तिकीट नाना पटोले साहेबांकडून प्रशांत पटोले यांना विकली गेलेली आहे, काय सांगणार? नाही याच्याबद्दल मला काही असं भाष्य करता येणार नाही, पण ही भारतीय जनता पार्टीला मदत करायला कोणाचं रिकमेंड आहे की इथं तिला मदत करायची, मग विधानसभेत आपण मदत करून घ्यायची, हा त्याचा डाव असू शकतो। तो हुशार आहे, ही सवय त्याला आताचीच नाही आहे। मी एका जाहीर सभेत सुद्धा बोललो आहे, सुधाकर कनकरे हे विधानसभेमध्ये एका होटाने हरले होते, अर्ध्या होटाने, त्यावेळेला यांचाच व्होट विलासराव देशमुखांनी कॅश केला होता, त्यांचाच व्होट निघाला होता, चेक केलं होतं, मग यांना सुधा विलासराव टाईट केल्यामुळे भाजपमध्ये गेले, कारण हा होता स्वर्गीय विलासरावजी मरून पावले, त्यामुळे यांना आता इकडे संधी आली, कदाचित ते असतं जिवंत तर मिळलं असतील सरकार। मी त्यावेळेला हर्षद पाटील मी पक्ष कोणी आम्ही आता उसंडी चालला, उसंडी जाहीर आरोप केले, मी काही बोलणार नाही, परंतु यांनी ही रणनीती असली की मला संपवून द्यायला काय मिळणार, काँग्रेस संपेलला मी तर उद्या आमदार तक्रीर भरून जाईल, काही होऊन जाईल ते सोडून द्या, मला ऐका पण सांगितलं फॉर्म मला भरलं, एखादा विधानसभा क्षेत्र देऊन मला आता फोन होता रमेश चिन्नी दिल्याचे आम तुमको विधानसभामध्ये नाही, साकोली विधानसभा त्याचा आहे, सिटिंग आमदार तिथून आहे, तुम्ही मला कसं देणार आहे, तो मी हे कसं त्याला केला आहे, त्याच्यात ते काय मागं काढतात तर पाहू, परंतु आता तिथं एखाद वेळेला लोकांची भावना फार आहे, त्यांनी दोन्ही असेच आहे, ते जुने खासदार त्यांच्याही बद्दल एक आहे की मी काम नाही केलं, असं असते माणूस उपासदार 5 वर्ष खासदार असतात, काही काही त्याच्या विरुद्ध असतो, आम्ही नवीन पडतो, तर लोकांनी जर म्हटलं तर कदाचित उभा राहावं लागेल, हे 2 दिवसात मी ठरवेन, बाकी आमदारांशी चर्चा करून सर्वांशी, कारण काँग्रेस वाचवण्याकरता आम्हाला लढावं लागणार आहे, काही हे आम्हाला काही सुद्धाचं काही खुशी नाही की लढलं पाहिजे, तो काही मुलगा कॅन्डिडेट आमच्याकडे काही दुश्मन नाही की आमच्याकडे काय काय कोण काय तो चांग, पण तो काँग्रेसमध्ये नाही, काही झेंडा तरी काँग्रेस हातात घेतला नाही, शिवसेनेकडून लढला, इकडून तिकडून 2-3 लढला, पराभव झाला आणि एवढ्या मताने 2021 मतं मला नाही देतात, मला तर 80,000 मतं भेटले, मला तिकीट नाही देते, हा कोणता नाही आहे, त्याला
त्यांना प्रश्न पडेल. त्यांना हे सगळं राहुलजी गांधीकडे तो फार अप्रोच झाले आहेत, खासदार सोडून आले आहेत, म्हणून तो वेणुगोपालजी राहुलजींना हे करून त्यांना राज्य पूर्ण विदर्भ यांनी भारतीय जनता पार्टीच्या हातात देण्याचं काम चालू आहे. आता विकास ठाकरेचा चांगला कॅन्डिडेट चांगला म्हणू ना, बाई सुद्धा ती आमची तिथे आहे, कोणी असेल ते कोणते कॅन्डिडेट चांगले असतील, व गडचुरीचा कॅन्डिडेट तर उसंडे तिथे झाल्यानंतर त्याला कापणं ते भाजपमध्ये गेले, डॉक्टर नितीन कोळदे भाजपमध्ये गेले, इकडे नागपूरचे लोक ठाकरे विकास जे चांगले असतील त्यांच्याकडे उलटे भाजपचे लोक येत आहेत, तेवढीच चर्चा आहे. म्हणजे काही वाज चांगले आहेत ना, असं नसला भागात यवतमाळची तिकीट माणिकराव ठाकरे यांची होती, ती सीटसुद्धा देऊन देणे वाशिमची तिकीट, म्हणजे आता खमक्या नेता अशोकराव चव्हाण नाही था एकटे आहे ते गेले, पण याला काही चान्स मिळाला, या चान्सचा फायदा तर पूर्ण शेतात मार्गात आहे. आता आर्थिक बाबी करून तो राजकारण करणारा नेता असेल, काँग्रेसमध्ये राहून बीजेपीचं काम करता आणि काँग्रेस संपवण्याचं काम करता असं असं आहे का? काँग्रेस विदर्भात काँग्रेस विदर्भाचा गड आहे, संपाचा मार्ग नाही ना. जिल्हा परिषदला मी त्यावेळेला मदत केली, म्हणून जिल्हा परिषद बसली म्हणणार, नागपूर जिल्हा परिषद भाजपचीच आहे, चंद्रपूरला नाही, वर्ध्याला नाही आहे, वर्धा सुद्धा राष्ट्रवादीत गेली आहे. तर अशा प्रकारे विदर्भामध्ये जे आपले चान्सेबल आहे, आता तो हे गेला शिवसेनेमध्ये आमदार राजू पारवे गेले आहे, म्हणजे आता 4 दिवसात किती लोक गेले, त्यांना वाटतं की आम्ही सुद्धा जावं लवकर अशी त्यांची इच्छा आहे, तर आम्ही काँग्रेस घ्या. झाली जाऊ साठे विधानसभा आम्ही भंडारामध्ये लढवून दाखवू, परंतु असा विचार होता तर आम्ही इथेही नागपूर आम्ही लढून आमचं ताकद आहे. आपण काँग्रेसचे अगदी जुने असे कार्यकर्ता राहिलेले आहात, काँग्रेसला आपल्या क्षेत्रामध्ये वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे, आज कुठेतरी काँग्रेस संपत आलेली आहे असं दिसत आहे, तर यावेळेला जर असं जर चालू राहिलं तर आपला समोरचा पाऊल काय असणार आहे? असं जर विषय राहता हायकमांड सांगू, हायकमांड काही काही हायकमांड लोक तर यांना घाबरून हायक तो राहुल गांधी जवळचे तर नाराज होऊन टाकला, त्यामुळे मी ते राहुल गांधी जवळचे तुम्हाला त्याविषयी तुमचे पी एम काम करते भेटले त्याविषयी बोलून नका साहेब, सोनिया गांधी पी एम माधवजी भेटले तुम्ही बोलून नका, म्हणजे यांना राहुल गांधी जवळ जवळ गेल्यामुळे ह्या सगळ्यांनाच हे सांगून आपला मोकळा करतो. आता आपली सीट जिथं कोणी भाजप काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, त्याचं सभासदत्व नाही, सेट मेंबर नाही, तो आम्हाला विचारतो काँग्रेसमध्ये आता आम्हाला तो भारतीय जनता पार्टी सोडून गेला आणि त्याचे राज्यकर्त्याने सोडून आला, याच्याने काही राहते माणूस नुसतं आमदार खासदार म्हणून काही मोठं होत नाही, काही सामाजिक विदर्भाचं महाराष्ट्राचे पी सी चीफ आहात तुम्ही, त्या मार्गाने राहिलं वसंतदादा पाटील त्या पदावर राहिले आहेत, विलासराव देशमुख त्या पदावर, सुशीलकुमार राहिले आहेत त्या पदाचा गरिमा तर समजा काय आहे. हेतू परस्पर नाना पटोले यांनी आपले तिकीट कापलेले आहे आणि आता आपण अपक्ष असा फॉर्म भंडारा गोंदिया लोकसभासाठी आपण भरलेला आहे, तो सांगतो की भाऊ माझ्यावर लढले तो त्याचा काही राग असू शकतो ठीक आहे साहजिक आहे, पण तो सुद्धा माझ्यावर लढला होता, 16,000 मतं घेतली होते, परिणाम प्रमिला कुठे जेव्हा होता जमाना जप्त झाली होती, मी 98 त्याला तिकीट देण्यामध्ये मी मोठं पण केलं, मधु बेदरकर आणि तो दिल्लीला माझ्याकडे आले, मामा आमचे आमदार होते, मी त्याला मदत केली, ते दर्जी बाबा साहेब तिकीट मिळाली, कवाडे साहेबांनी जोगेंद्र कवाड्यांनी तिकीट दिली, मुद्देवार साहेबांनी मदत केली, तर तेवढं मोठं पण आम्ही त्याला केलं असं तू लढला आमच्या विरोधात, आता आम्ही यावेळेस तिकीट मिळून तुम्ही तिकीट बिभाम मिळाले तुम्ही घेऊन जाता, आम्हाला काही राग येते लढलो आम्ही तर भाजपमध्ये नाही गेलो ना आम्ही. आता तुम्ही जसं अपक्ष फॉर्म भरलेला आहे तर आता तुम्ही निवडणूक लढणार आहात, तर कशा प्रकारचा दणका हा तिकडच्या लोकांना किंवा नाना पटोले साहेबांना आपल्याकडून पडणार आहे काय सांगा? याच्या दिवस मी असं म्हणणार नाही, परंतु आता काय माडे आपण लढलो आता याच्या भूमिकेवर लोकांची भावना आहे की लढावं पण कोण लढा, पण मी इंडिपेंडन्स फॉर्म ठेवलेला आहे, कुठे मी वंचितला नाही, बी एस पी नाही सगळं माझ्या नाही येऊन घेतली, पण मी नाही म्हटलं मला कदाचित काँग्रेसचाच माणूस आला पाहिजे अशी माझी भूमिका आहे, परंतु त्याने कॅन्डिडेट चेंज करा म्हणून आजपर्यंत मी सांगितलं, मी आजपर्यंत बोललो नाही, तुम्ही स्वतः राहा नाना बोलून स्वतः राहावं, मी निवडून आणतो त्याची गॅरंटी मी दिली होती, याच जरूरत नाही, कारण माहोल आमचा होता, आमचा समाजसुद्धा त्या ठिकाणी बोलून समाजाचे लोक आमचे जुळले, दलित समाजाचे लोक जुळल्यात, फेरणाचे मुद्दे आम्ही लोकांना दलित लोकांना मदत केली, त्यामुळे दलित आमच्यासोबत आहे, या गोष्टीने आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. आणि आता पटोलेजी या ज्या भूमिकेत चालला आहे की दबाव कार्यकर्ते बसा गाडीत बसा आमका करा हे खरंच चालत नसते, आणि काँग्रेस तर कधी छावाचं काम त्याने केलं, सगळं काँग्रेसचं काम त्याने काही कारण नाही, तर राहुलजीने कसं काय ते डोक्यावर घेतला आहे, आम्ही चिरवा चालवतो, सोनियाजीने कसं काय डोक्यावर घेतला आहे, तर नेत्यांना काही वेळा गोष्टी माहीत नसतात, नाहीतर ही सगळी ओरिजिनल कधी संघटनेत काम न करणारा माणूस खासदारकडे राजीनामा दिला म्हणून तो हिरो झाला, बस त्यांनी आपलं जाऊन टाकलं, म्हणून अशोकराव चव्हाणसारखा माणूस गेला, हे सगळं जाण्याचं कारण उद्या मोठे मोठे लोक जाणार आहे, हे तुम्हाला मी आव्हान सांगतो एवढं. काय सांगता काय वाटतं आपल्याला काँग्रेस पक्षामध्ये हे जे वाद चालू त्यामुळे संधी साधू जे पार्टी आहे जसं बहुजन वंचित आघाडी झाली आणखी वेगवेगळे जे पक्ष आहेत यांनी सुद्धा अपोजिटमध्ये फॉर्म भरून ते पण लढण्याच्या तयारीत आहे. भंडारा गोंदियाला बळापासाहेबांनी टाकलं भांबीर टाकलेलं आहे काय त्याच्यामध्ये, म्हणजे तिथे थोडं कपणार
आणि बीजेपी म्हणजे यांना ती सीट आणायचीच नाही आहे, ती सीट कॉन्टॅक्ट झालेला आहे. विधानसभेत आम्हाला मदत करा, तुम्हाला लोकसभेत आम्ही करून तो कॉन्टॅक्ट झालेला आहे. मोठ्या लेवलला ते मला वाटते तुमच्या नागपूरच्या लोकांच्या लेवलला तो कॉन्टॅक्ट असते, मी असते बोलणार नाही. आणि त्यात ते बसतात आहेत, गडचिरोलीचा जो बोलला आमदार त्याप्रमाणे असं बोलणार नाही, मला काही प्रूफ आहे माहिती नाही माझ्याकडे. परंतु त्या गोष्टी सुधाकर कारणकडे तर आधी माझ्या 20 वर्षात गोष्ट ते माणूस विधानसभेच्या जवळचे होते, त्यांचा तोंडातला आमदारकीचा घास माझ्या समोर यांनी नेहमी संघटनेतला माणूस होतो, तेव्हा विलासराव यांना मिटिंगमधून बाहेर केलं होतं. तरी मी तुम्हाला सांगेन, म्हणून ते संविधान लागलेली आहे. तो आमदार का वार करेल, जो माणसाचं मानवदलाशी जीवनामध्ये शुद्ध नाही, त्याचं जे लोकांना काम करायला लावणार, एक डॉक्टर निंबार्ते काल तुम्ही इंटर घेतला होता, त्याला पैसे खर्च करावं लागलं, किती करोड दोन कोटीचा बिचारा करीत माझा खर्च करावं लागला, कार्यक्रम करायला लावला, वेळेवर सांगतो तो पैसे नाही दिले नाही. आम्ही तिकडे दिले सर, मी रामलाल राऊतला तिकीट दिली, रामरतन राऊतला दिली, रामलाल राऊतला 25 लाख रुपये त्या काळामध्ये मी घेतली, आणि गरीब माणसाला कार्यकर्त्याला तिकीट मी दिली. रामरतन राऊत आमदार झाले होते, आता मरण पावले देवरीचे, एक तो 2 वेळा पक्ष लढला होता, विलासरावच्या पक्षात आणलं, पैसे देऊन त्याला लढवलं, आमदार झाले. आम्ही गरिबांसाठी केलो असं नाही की आम्हाला मी बनलो असं मग काही नाही आहे, सध्या मलाही एवढा इंटरेस्ट नाही, परंतु आता संधी अशी होती की तो म्हणले की आम्ही नाना पडले का मी दोघं माझ्या खातात यानं तर आता घरीच मोडकं काढलं आहे आणि हातात देऊन दिलं आहे. परंतु आता कदाचित मला यावेळेला मी तुमच्या परिस्थिती पाहून काँग्रेसची जमात जाऊ नये म्हणून मला कदाचित लढावं लागेल, त्याच्याकरता आता मी विचार करतो, हायकमांडशी बोलतो, हायकमांड जर म्हणेल करायचा किंवा जर नवनीत राणा समर्थन दिलं अमरावती माझ्या काँग्रेस द्यावं लागलं होतं, त्याचं मी त्याला समर्थन द्या, मी लढतो असं काहीतरी मला करावं लागेल. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत झाली, निवडणूक लढणार आहात पण काँग्रेस संपू देणार नाही असं आपलं म्हणणं आहे. हो, आम्ही संपू देणार नाही. आणि मी हायकमांड सर्व काल खडगे साहेब थोडी निमित्त बाहेर गेले ओडिया सुट्टीमुळे, आता दुसऱ्यांदा सीएससी आज संध्याकाळी चालू होत दिल्लीला, या सीएससीत नाम चेंज झालं असतं, परंतु खडगे साहेब 2 दिवसात होडी नाही मला हे केलं, तो नाम बदलू शकलं नाही. नंतर ते सगळ्या गोष्टी नंतर त्यांना हायकमांडला कळल्या, मी सोनियाजीला चिट्ठी दिली, शिट्टी म्हणते चंद्रपूर शीट बदलली, भंडारा नाही बदलली, हा होम टॉर असं मी करतो या नावावर त्यांनी खपवून घेतला. पण ती खरी बातमी त्यांना आता काल कळली, कालच रात्री ती लिहून आलो, खडगेजी कर्नाटकला होते, पुढे मी होडीच्या सुट्टी मी आणि पहिल्या स्टेपमध्ये रिलेस असल्यामुळे आम्हाला विभाग मिळू शकलं नाही. आपल्याला जे आपल्या लोकसभा क्षेत्राची जनता चॅनलच्या माध्यमातून बघत आहे भंडारा गोंदियाची, त्यांना काय एक संदेश आपला राहणार आहे? आपण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहा हे मी तर सांगणार, आणि खऱ्या गोष्टीची जाणीव करून घेतली पाहिजे. आणि असं जर राजकारणामध्ये चाललेलं, आणि राजकारणात कॅरेक्टर लागतात, काही लोक कॅरेक्टरने चांगले असतात, विलासराव देशमुखचं नाव तुम्ही घेतलं, काही कॅरेक्टरलेस लोक असतात, ते लोक असतात, हे लोकांना असं वाटतं की पार्टी आपल्या खिशातलीच आहे, खिशामध्ये घेऊन जावं, आणि काही कृतीने वेगळे हे नागपूर चर्चा ऐकत राहतो आला पडवलेबद्दल सगळ्यात गोष्टी. म्हणून तशा माणसाचा एक मनातून म्हणजे मोठा राग येतो, काँग्रेस आम्ही माता बघिरीच्या माध्यमातून राबवलेले आहे, त्यांच्याकडे त्याच्याबद्दल फार वेगळ्या वेगळ्या चर्चा आम्ही ऐकतो, ते आम्हाला खरं तर आमच्या गावचं आहे, काही झालं तरी आम्ही काही गोष्ट सांगत ठोकत राहतो, त्याच्यासोबत काम केलं आहे, आणि त्याच काही आमच्या प्रॉपर्टीचा कोणता दिवस आहे का, परंतु तिकीटच तू काय करून घेऊन झाला, अरे तिकीट तुम्ही ठीक आहे घेऊन द्या कोणाला विकता, त्याचा मी ना उसळीला आरोप केले, उसंडीला मी विचारत होते होर जाय म्हणे, आणि ती चर्चा आमच्या जिल्ह्यात पुढे घरभर व्हॉट्सअपवर चालली आहे, चांगलं वाटत नाही असा प्रसंग कधी आमच्या जुन्या आला, सोडून द्या राजीनामे येऊन टाका, काही भूतार राहणार काही मोठं गोष्ट नाही आहे. आम्ही त्याकडे आम्हाला नाही पटलं खेरांची प्रसंग उचलला, आम्ही देशामध्ये सूर्य गांधीमध्ये नेलं सांगितलं दिली नाही, त्या झाली खरं आहे त्यामुळे तुमच्या मार्ग गेले, जे खरं आहे ते मी दाखवलं परवा नाही केली, आंतरराजकारण मागं पडलं हे मोठं झालं की आम्ही पण आम्हाला समाधान त्या गोष्टीचं आहे, आणि त्यामुळे तो आता आम्हाला संपवा लागला, त्याला असं वाटतं शिवभाऊ मागं आहे काँग्रेस सोडून चालला जातो अशी कधी त्याच्या मनाची खात्री असेल. पण पहा काही लोकांना तुमच्या नागपूरचं उदाहरण देतो, चतुर्वेदी वगैरे सगळ्यांना काही पक्षातून काढलं गेलं होतं, आस्ते पक्षामध्ये आहेत एक मोठा नेता बाहेर गेला, काही लोक नागपूरचे बाहेर गेले आहेत, मोठे मोठे नागपूरचे तुम्ही गेले, परंतु ते तिथं आले आता वापर कसं असतं ते पनवेल काढलं म्हणजे राजकारण चालत असतं हा नाही आहे. पण आमचा विदर्भातला हा काँग्रेस संपत आहे याचा दुःखही आहे, आणि ज्या काँग्रेससाठी आम्ही भंडारा कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्ताचं पाणी केलं ती संपवच्या मार्गावर आहे, आणि कोणाली आणून हिटलर साहेब झालं, हिटलर साहेब झाली तुम्ही लढा, तुम्ही कोणत्या कार्यकर्ते लढत शहर बांधले पंडू होते बांधले होते त्याच्यामध्ये दुसरे चरण होता चांगले कार्यकर्ते असं कोणी पाठव मधुकर कुठलं होतं कोणी आणलं असतं मला काही म्हणतं, मी तर स्वतः त्याला लढा म्हटलं होतं, त्याला लोकांची भीती असेल त्यावेळेस त्यांचं काम नाही
जसं लाखणी तालुक पंचायत समिती आम्हाला केल्या, सगळ्या सगळ्या गरजून केल्या, कामं आम्ही केली म्हणून लोक आठवण करतात. त्यांचं काम काहीच नाही भंडारा जिल्ह्यात, फक्त बरोबर काम केलं आहे. फक्त लोकांना दाबून, आता भंडारा जिल्ह्यात लोकांना लहान गरीब आहेत, त्या कार्यकर्ते दाबून त्याला गाडी भरा, गाडी बसा, हेच काम त्यांना, याला निपटून लोक देतील.